मसा द्यायचा. का झालं तुम्हाला हे? डायबिटीज झालं म्हणून आमचं. बर बर, बाकी व्यवस्था डॉक्टर सगळे व्यवस्था केले. काही नाही, जेवण, स्वच्छता, सगळं, आरोग्याची काळजी, सगळं काळजी घेतली सर. काय नाही, पॉझिटिव्ह पेशंट म्हणजे आल्याला सुरुवातीला होतं. मला सिव्हिलने एकदम व्यवस्थित ट्रीटमेंट दिली. खाणं पिणं आणि सगळ्याच बाबतीत, गोळ्या, औषध, इंजेक्शन, प्रत्येक गोष्टीत त्यांनी प्रमाणाच्या बाहेर आमची दक्षता घेतली. आणि जेवढे म्हणजे काळाच्या पण अगोदर आम्हाला पूर्ण त्यांनी पूर्णपणे बरं केलं. आणि ह्याच्या पुढं ह्या कोरोनासाठी जे ज्या जे ज्यावेळी आमची गरज लागेल त्यावेळी आम्ही पहिल्यांदा तयार 100% राहणार. आणि प्लाझ्मा थेरपी वगैरे कुठले भविष्यात कोरोनासाठी आमची मदत लागेल त्यावेळी सिव्हिलला आम्ही पहिल्यांदा आम्ही हजर राहू. पहिल्या फोन जे एकंदरीत सिव्हिल हॉस्पिटलने जेव्हा आपल्याला हात दिली कुठल्याही संदर्भात तेव्हा आपण हजर राहतो. प्रत्येक वेळी सिव्हिलच्या प्रत्येक कार्यक्रमात आम्ही आवर्जून, ज्यावेळी आम्हाला पहिला कॉल येईल त्यावेळी आवर्जून आम्ही पहिल्यांदा ह्याच कामाला प्राधान्य देऊ. किती दिवस होतात आणि कोरोना म्हणजे तेवढा असं धेट तुम्ही राहिलं आणि व्यवस्थित राहिलं तर कोरोनावर तुम्ही 100% इलाज होणार आणि होतेच. काय घाबरण्याचं कारण नाही. आणि डॉक्टर एवढे आहेत व्यवस्थित चांगले, म्हणजे करण्यासारखे लगेच इलाज. वेळेवर टाईमवर सगळं नाश्ता, डाएट, चहा, पाणी, बिस्किट आणि सगळ्यात एवढं स्वच्छता तर एवढी आहे. लोकांचा जे गैरसमज आहे सिव्हिलच्या बाबतीत किंवा इलाजाच्या बाबतीत ती चुकीच आहे पूर्णपणे. कारण कोरोनाचा इलाज एवढा फास्ट त्यांनी केला आमच्यावर. आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत, इंजेक्शन गोळ्याच्या बाबतीत एवढी दक्षता घेतली की आम्ही झोपलेलं जरी असलं तरी आम्हाला उठवून पहिला त्यांनी गोळी, औषध, इंजेक्शन करा, मगच सगळ्या बाबतीत तेवढी सिव्हिलनं आमची काळजी घेतली. कुठला दवाखाना म्हणजे करणार नाही एवढं. आणि सर खरी म्हणजे आता मुलाखत म्हणून मुलाखत नाही, कधीही आम्हाला सिव्हिलच्या बाबतीत तुम्ही आवाज 100% येणार म्हणजे येणार, पहिल्या कॉलला येणार. येस, थँक्यू सर. येस. उमर मस्के, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर. आज आपण इथून 3 रुग्ण कोरोनामुक्त करून पाठवलेले आहेत आणि आता टोटल 138 रुग्ण आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमधून बरे होऊन गेलेले आहेत. आजपर्यंत 138 जे रुग्ण होते त्याच्यामधले जवळजवळ 39 रुग्ण हे अतिशय सिरियस कंडिशनमध्ये आलेले होते. त्याच्यामधलीच आजची एक महिला रुग्ण होती, तर तिला डायबिटीस होता आणि तिला न्युमोनायटिस झालेला होता आणि तिला इतका जास्त त्रास होता, तिला ICU 10 दिवस बायपॅप व्हेंटिलेटरवरती ठेवून तिनं त्या कोरोनावरती विजय मिळवलेला आहे. म्हणजे आजारी, इतर आजार जरी असले, आपण असं सांगतो की डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, तर त्यांना खूप हाय रिस्क पेशंट आहेत. असे हाय रिस्क पेशंटसुद्धा आपण सिव्हिलमधून बरे करून कोरोनामुक्त करून पाठवत आहोत. दुसरं एक मला आजचं वैशिष्ट्य सांगावंसं वाटतं की एक जे रुग्ण आहे ते अतिशय यंग होते, तर त्यांनी स्वतःहून प्लाझ्मा थेरपीसाठी मदत करण्याची इच्छा दर्शवलेली आहे आणि मी त्यांचं अभिनंदन करतो. असे रुग्ण बरे होऊन जात असताना सोलापुरात कोरोनाचे रुग्ण जरी आढळत असले, सापडत असले, तरी पण नागरिकांनी घाबरून जाऊ नका. आपल्यामध्ये फिजिकल डिस्टन्सिंग ठेवा, हात स्वच्छ ठेवा, मास्क वापरा, ग्लोव्ज वापरा आणि स्वतःची काळजी घ्या. काळजी करू नका. आपल्याला कोरोना ह्या आजाराशी लढायचं आहे आणि त्याच्यावरती विजय मिळवायचा आहे. लक्षात ठेवा, लॉकडाऊन हे शासनानं काढलेलं आहे, कोरोनानं अजून लॉकडाऊन काढलेलं नाही. त्यामुळं काळजी घ्या. धन्यवाद.